आता बातमी राज्यसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या हॉटेल मॅनेजमेंट संदर्भातली आहे. राज्यसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी आता हॉटेल मॅनेजमेंट सुरू केलं आहे. आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेना आणि भाजपचा हा हॉटेल प्लॅन सुरू आहे. हॉटेल ट्रायडंटमध्ये भाजपा आमदारांची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे आता शिवसेना हॉटेल बदलणार अशी माहिती समोर येते. 8 ते 10 जूनपर्यंत सेना आमदारांना ट्रायडंटमध्ये ठेवण्यात येणार होतं अशी सूत्रांची माहिती होती, मात्र धोका टाळण्यासाठी आता हॉटेल बदलण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे अशीही माहिती कळते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.